पुढच्या बातमीकडे वळतोय. कर्जमाफी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये असं विधान राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलंय. सरकारनं शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. काही शेतकऱ्यांना त्याचा लाभही मिळाला, मात्र कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर कर्जाचे हप्ते बुडवू नयेत आणि बँकांनीही शेतकऱ्यांना सहकार्य करावं असंही त्यांनी म्हटलंय. सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेत असताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी होईल म्हणून आपण बँकेचे कर्ज पैसे भरायचेच नाही, थकीत राहायचं, या मानसिकतेत कृपया कोणी त्या ठिकाणी राहू नये. आपण आत्ताच मी सर्व बँकर्सची या ठिकाणी मीटिंग घेतली. बँकांना जे जे टार्गेट सभासदाच्या माध्यमातून कर्ज वाटपासाठी दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी होईल या आशेवर अनेक शेतकरी त्या ठिकाणी असल्यामुळं ते कर्ज त्या ठिकाणी भरत नाही आणि ते पात्र त्या ठिकाणी होत नाही, अशा प्रकारची अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्यातल्या मानाच्या 10 महत्वाच्या पालख्यांना परवानगी आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला अमरावती जिल्ह्यातल्या विश्व वारकरी सेनेनं विरोध केलाय. किमान 40 पालख्यांना नियम अटी लावून पंढरपुरात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी सेनेनं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे. तसंच ज्ञानोबा आणि तुकोबा या 2 पालख्यांना पायी वारी करण्याची परवानगी राज्य शासनानं त्वरित द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर 24 जूनपर्यंत शासनानं वारकऱ्यांच्या मागण्याचा गांभीर्यानं विचार केला नाही तर माझी वारी माझी जबाबदारी अशी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ अशी भूमिका या वारकऱ्यांनी घेतली आहे.